यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना दिवसागणिक मजबूत आणि बलाढ्य होताना दिसतेय. विविध पक्षातील तरुण, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात सामील होऊन घड्याळ हाती बांधत आहेत. सुधागड तालुक्यातील नाडसूर ग्रामपंचायत हद्दीतील धोंडसे, वैतागवाडी, नाडसूर आदिवासीवाडी, ठाणाळे आदिवासीवाडी आणि अन्य गावातील शेकडो ग्रामस्थांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. प्रवेशकर्त्यांचे खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आदिती तटकरे यांनी पक्षात जंगी स्वागत केलंय. या पक्ष प्रवेशावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी येतो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है अशी घोषणा केली. यावेळी सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य अमोल कुंभार, हिरा हिलम तसंच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुधागड तालुक्यातील धोंडसे अंतर्गत रस्ता, वैतागवाडी अंतर्गत रस्ता, ठाणाळे आदिवासीवाडी अंतर्गत रस्ता, नाडसूर आदिवासीवाडी अंतर्गत रस्ता असे एकूण 26 लाखांचं आमदार फंडातून विकास निधीचं पत्र यावेळी देण्यात आलंय. मला त्या ठिकाणी निश्चितच बोलून दाखवायची वाटते, त्याच्यामुळे आपल्या पक्षामध्ये असलेलं त्यांचं महत्त्व आणि आता पक्ष बदलल्यानंतर त्यांचं झालेलं, कारण मोठी बहीण मी त्यांना अजूनही मानतो, आज माझ्या बहिणीचं त्या ठिकाणी होत असेल असं आजच्या पतीची हवेल हे पाहून दुःख माझ्यासारख्याला निश्चितच त्या ठिकाणी वाटतं. त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा पक्ष बदलल्यानंतर आज काय अवस्था झालेली आहे हे आपल्याला पाहायला मिळते. पण राष्ट्रवादी पक्षामध्ये आल्यानंतर जो कार्यकर्ता 1999 साली शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत जुडले गेलेला आहे आणि जरी आज जरी तुम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये अमोलजी हिरादाई तुम्ही प्रवेश करत असाल तरीसुद्धा जो सन्मान मान 99 साली राष्ट्रवादी पक्षामध्ये जुडले गेलेल्या कार्यकर्त्याला आहे तोच मान आणि सन्मान तुम्हाला आज मिळेल एवढा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला देतो. आज सत्तेतल्या पक्षामध्ये ते आहे आणि तरी सुद्धा पक्षप्रवेश हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत आहे. याचा अर्थ असा की आजही आपल्या तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर त्यांचा त्या ठिकाणी विश्वास आहे. त्यामुळे सत्ता कोणाची आपण असो अथवा नसो तरी आपलं काम हे तटकरे साहेब करू शकतात असा विश्वास तुम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून आता पक्षप्रवेश होत आहे. अनेक भूलथापा दिल्या गेल्या असतील पण ज्यावेळेला आपण सत्तेत होतो ज्यावेळेला आपण भरभरून त्या ठिकाणी विकास कामं करत होतो त्यावेळेला आपल्या गावाला न्याय देण्याची मानसिकता ही कोणती नाही. त्यावेळेला तर सगळ्या अधिकार पक्षाने त्यांच्याकडे दिले. ज्या ज्या वेळेला मी जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, खड्ड्याचे पालकमंत्री असतील, मी पालकमंत्री असेल त्या त्या वेळेला कोणाच्या सहीची यादी विकास कामांची यायची ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ते संपूर्ण अधिकार तटकरे साहेबांनी त्यांना दिले होते की आपण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकासाची यादी ही तयार करून घेत जावी. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, रायगड. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 37 54.